बदलापूर शहराचा वेगाने विकास झाला परवडणारी घरे आणि एक तुमदार शहर असा नावलौकिक असल्याने मोठ्या प्रमाणावर मध्यम वर्गीय या शहरात वास्तव्यास आले परंतु आज या वर्गाला मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे त्यांच्या मुलांना खासगी शाळेत फीसाठी सक्ती केली जाते खासगी रुग्णालयात महागडे औषध उपचारांसाठी त्यांचा खिस्सा कापला जातोय इमारतीला पाणी नाही म्हणून टँकर मागवावे लागत असल्याने सोसायटीत मेंटेनन्स जास्त भरावा लागत आहे कामावर जाताना ट्रेनची गैरसोय गर्दीमुळे रेल्वे प्रवासी खाली पडून मरत आहेत मुंबई उच्च न्यायालयात रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार गेल्या वीस वर्षात एकावन्न एक हजार प्रवासी मृत्यूमुखी पडले आहेत पण नवीन ट्रॅकचे काम होत नाही त्यात त्याला शहरात प्रवास करण्यासाठी अंतर्गत वाहतूक व्यवस्था करण्यासाठी काहीच सोय नाही पालिकेचे भ्रष्ट मुख्याधिकारी योगेश गोडसे यांनी वीस बसेस घेऊन परिवहन सेवा सुरू करतो असे आश्वासन दिले पण ते स्वतः वीस बस विकत घेऊ शकतील एवढे कोट्यावधी रुपये कमवून निघून गेले पण स्थानिक आमदारांनी त्यांना कोणताही जाब विचारला नाही त्यामुळे शहरातील नागरिकांना रिक्षा सेवेवर अवलंबून राहावे लागते त्यांनी आता अचानकच दरवाढ केल्याची तक्रार प्रवासी करत आहेत वास्तविक पाहता यावर परिवहन समितीचे नियंत्रण असते परंतु बदलापूर शहरात कायदा सुव्यवस्था नसल्याने सतत भर दिवसा गुन्हे घडत असल्याचे समोर येत आहे बालिका लैंगिक अत्याचार प्रकरणाने बदलापूरकरांची मान शर्मेने खाली गेली असताना आमदार व समर्थ राजकारणी मात्र प्रकरणावर मूग गिळून गप्प होते आता या रिक्षा चालकांनी स्टेशन ते कात्रपजी भाडेवाढ केली व बेकायदेशीर चार प्रवासी नेले जातात यावर सुद्धा नेहमीप्रमाणे कोणीच काहीच भूमिका घेणार नाहीत परंतु मते मागायला मात्र येतील मात्र यावेळी आम्ही भूलणार नाही अगदी सगळं लक्षात ठेवून मतदान करणार अशी भूमिका बदलापूरकर व्यक्त करत आहेत अशाच महत्वपूर्ण घडामोडींसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत राहा आपले बदलापूर नमस्कार